माझ्यासोबत ऍडव्होकेट प्रमोद सिंगजी कटेल आहेत. गेल्या काही दिवसापासून पुण्या शहरात मोठं चित्र विचित्र वातावरण आहे. विविध प्रकारच्या संघटना येणार 29 तारखेला या ठिकाणी जे भव्य धर्मसभा आयोजित केली आहे, विशाल धर्मसभा आयोजित केली आहे, त्याला विरोध दर्शवत आहे. तर माझ्यासोबत ऍडव्होकेट प्रमोद सिंगजी कटेल आहेत. तुम्ही या शहरातलं वातावरण जे आहे ना बैठून राहिलं अशा पद्धतीचा विविध संघटना तुमच्या आरोप करत आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? जर असं कोण म्हणत असेल एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ठाकूर प्रमोद सिंह गडरेल आजपर्यंत या शहरामध्ये मी कधी कोणाचं नुकसान नाही केलं आणि शहराचं वातावरण बिघडवण्याचा मी कधी प्रयत्न नाही केला. हे माझ्यासाठी नवीन नाहीये, लोकांसाठी नवीन असेल, पण मी वर्षात 12 महिने 24 तास मी फक्त एकच काम करत असतो आणि ते म्हणजे हिंदू समाजाला जागृत करण्याचं. एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जर संपूर्ण विदर्भामध्ये ठिकठिकाणी हिंदूंच्या सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकांवर दगडफेक झाली असेल आणि त्याचा विरोध त्याचा निषेध व्यक्त करणं जर या लोकांना वातावरण बिघडवणं वाटत असेल तर ह्याचा अर्थ हे आमचा संवैधानिक अधिकार पण आमच्यापासून हिरावून घेतील काही दिवसानंतर. भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला फ्रीडम टू स्पीच आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, मनाला वाटेल त्या ठिकाणी जाण्या येण्याचं स्वातंत्र्य आहे, आमचा संविधानिक अधिकार आहे. ज्या पाहुण्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, मला एका व्यक्तीने येऊन दाखवावं की त्यांच्यावर मेहरबान सुप्रीम कोर्टाने किंवा मेहरबान हायकोर्टाने त्यांच्या बोलण्यावर त्यांना भाषणबंदी केली असेल, त्यांच्या स्पीचवर बॅन आणला असेल, अशी जर कुठली ऑर्डर असेल तर मला दाखवावी. प्रत्येक माणसाचा व्यक्त होण्याचा अधिकार हा त्याचा संविधानिक अधिकार आहे, तुम्ही तो हिरावून नाही घेऊ शकत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जर शहराचं वातावरण बिघडू इच्छित असतो ना तर हा एवढ्या मोठ्या स्वरूपात समाज माझ्या सोबत इथं उभा नसता. ह्याचा आयोजक मी नाहीये, ह्या कार्यक्रमाचं आयोजक सकल हिंदू समाज आहे, मी फक्त त्याला निमित्त आहे. कुणीतरी एका व्यक्तीनी उभं राहायचं असतं तो एक व्यक्ती म्हणजे मी आहे. आम्हाला कुणालाही दुखवायचं नाहीये, कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीये, आम्ही आमच्या भावना व्यक्त करतोय. हिंदू समाजावर पूर्ण देशामध्ये जे अत्याचार होतात त्याचा निषेध आम्हाला नोंदवायचा, त्याच्याकरता आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमात जवळपास 20,000 पेक्षा जास्त तरुण 29 तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहतील. मी वैयक्तिक कुणाला निमंत्रण द्यायला नाही गेलो, सकल हिंदू समाज स्वेच्छेने या कार्यक्रमासाठी उभा राहिलेला आहे. काल मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपात जन सैलाब होता, कुठल्या एका व्यक्तीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांना व्यक्त व्हायचं होतं, त्यांना विरोध प्रदर्शन करायचं होतं, 100% त्यांनी केलं, आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. मग त्याचप्रमाणे आमचा पण अधिकार आहे, आम्ही ह्या जन आक्रोश मोर्चाचं जे आयोजन केलेलं आहे त्यासाठी बऱ्याच लोकांचं मी पाहतोय की काही बाईट्स येतात, हे बऱ्याच लोक म्हणजे दोघं तिघच आहेत, काय खूप मोठी संख्या नाही त्यांची, पण त्या बाईट्स वाचून ऐकून न्यूजवर पाहून एक लोकल न्यूज चॅनलवर मी आज सकाळी एका व्यक्तीची बाईट बघितली की अपनी जबान को लगाम दे. अरे भाई ऐसा क्या बोल दिया, किसी का विरोध नहीं कर रहे हम अपनी भावनाएं व्यक्त कर रहे हैं. हमने उन लोगों की मानसिकता के लिए बोला है जो लव जिहाद करते हैं, जो लैंड जिहाद करते हैं, जो गो हत्या करते हैं, जो धर्मांतरण करते हैं. आप लोग अगर करते हो तो आपको बुरा लगेगा. रही बात माननीय आमदार नितेश जी राणे इनकी बात, तो वो उनका पार्ट है, वो क्या बोलना चाहते हैं, उन्हें भी फ्रीडम ऑफ स्पीच है, वह भी कभी किसी को आहत करने की मंशा नहीं रखते.
वो बोलते हैं, क्योंकि वह इस क्षेत्र में, हिंदुत्व के क्षेत्र में 24/7 कार्यरत है। अनेक जगह ऐसी चीजें उनको देखने मिलती है जो उनको वहां खड़े रह के व्यक्त करना आवश्यक होता है। एक भी चीज उन्होंने बोली हुई, आपने आप देखते हो, उन्होंने बोला भिवंडी में एक विषय हुआ, एक लड़के की हत्या कर दी गई, मुंबई में एक लड़की की हत्या कर दी गई, उसी विषयों पे वो बोल रहे हैं। वह हिंदुस्तान के, भारत के नागरिक है, उनको भारत में कहीं भी आने जाने से आप नहीं रोक सकते। हाँ, अगर कोर्ट का ऐसा कोई परमिशन हो, ऐसी ऑर्डर हो, तो बात ठीक है। लेकिन मैं आपसे भी कहना चाहूंगा कि हम बड़ी शांतता से हमारा यह कार्यक्रम यशस्वी करना चाहते हैं। कृपया कोई भी व्यक्ति उसे पर्सनली ना ले और उसका विरोध ना करें, क्योंकि हम किसी के विरोध में नहीं कर रहे, हम उस जिहादी मानसिकता के विरोध में हैं जो यह मुद्दों के ऊपर हमें, हमारे हिंदू समाज को सता रहे हैं, हमें तकलीफ दे रहे हैं। हमारे पास पूर्णा नगर में, अचलपुर में कुछ लोगों ने कल एसडीओ साहब को निवेदन देते समय कहा कि यहाँ पथराव नहीं हुआ। अरे भैया, मेरे से आके मिल, मैं बताता हूँ कि उस दिन पथराव हुआ या नहीं हुआ, जो दो बच्चे उसमें जख्मी हुए। अरे अगर झूठ नहीं बोलता कोई, हुआ है तो ही वो आग लगे बगैर धुआं नहीं उठता। अकोट में आपने वीडियो देखा, आपने उस वीडियो में देखा होगा कि जब हिंदू गाफिल था, बेसावध होता, त्यावेळी त्याच्यावर दगडफेक करण्यात आली, त्याला पळायला जागा नाही मिळाली, तो सावध नव्हता। असंच 11 ठिकाणी झाले। अरे त्याचा निषेध पण करू नये आम्ही, तेवढाही अधिकार नाही आम्हाला। आम्ही कुठल्या राजकीय पार्टीचा झेंडा घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन नाही केलं। या कार्यक्रमाचं आयोजन करणारा हा सकल हिंदू समाज आहे। या हिंदू समाजात प्रत्येक जातीची लोक आहेत, प्रत्येक पार्टीची लोक आहेत, पण हे ते सगळं विसरून हिंदू म्हणून या कार्यक्रमाला समर्थन देत आहेत। या रॅलीला त्या दिवशी तुम्ही स्वतः येऊन पाहाल, फक्त माझी सगळ्यांना सांगणं आहे तुमच्या माध्यमातून, कृपया असं कुठलं कृत्य कुणाकडून होऊ देऊ नका की ज्याच्यामुळे कुठला प्रश्न निर्माण होईल। हिंदू समाज कधीही चूक करणार नाही याची गॅरंटी मी देतो। हिंदू समाज अतिशय शांततापूर्ण मार्गाने ती रॅली पण यशस्वी करेल आणि ती धर्मसभा भी यशस्वी करेल। तर तुम्ही 29 तारखेचे धर्म कार्य करून आले, आगामी विधानसभा निवडणूक आहेत, या निवडणुकीच्या डोळ्यापुढे ठेवून तुम्ही मताच्या ध्रुवीकरणासाठी नितेश राणे साहेबाला या ठिकाणी बोलून, म्हणजे अशा लोकांचं म्हणणं आहे, आरोप आहे कशा पद्धतीचा तुमचा? हे पहा, हा साफ साफ खोटा आरोप आहे आणि गैरसमज आहे। असं जर काही असतं तर मी ह्या कार्यक्रमामध्ये नितेशजी राणेंना आमंत्रित जे केलेलं आहे, मी माझ्या पार्टीचा झेंडा घेऊन उभा राहिलो असतो। माझ्याकडे पक्षाची जबाबदारी आहे, इथे पक्ष आणि पार्टी आणि राजकारण नाहीये, तिथं सर्व पार्टीची, सर्व वर्गातील लोक त्या ठिकाणी हिंदू म्हणून आम्ही आवाहन केलं। आम्ही कुठल्या एका पार्टीचा झेंडा नाही लावला। राजकारण करायचं असतं तर पार्टीचा झेंडा लावला असता ना, लावू शकलो असतो, जबाबदारी आहे ना माझ्याकडे पार्टीची। पण मीही हिंदू म्हणून त्या ठिकाणी जात आहे, कुठल्या पार्टीचा पदाधिकारी म्हणून नव्हे। आणि मी सगळ्या हिंदूंना हेच आवाहन केलंय की तुम्ही पण हिंदू म्हणून या, फक्त हिंदू म्हणून उभे राहा, हे सगळं विसरून जावा। ह्या हे जे गैरसमज आणि हे जे फेक नॅरेटिव्ह हे जे लोक पसरवण्याचा सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, मी त्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही आता कितीही प्रयत्न करा, पण हिंदू जागा झालेला आहे, त्याला संघटित होण्यापासून आता तुम्ही रोखू शकत नाही। कारण हिंदू जर संघटित झाला तर ह्यांची वोट बँक तुटते, हिंदू संघटित झाला तर यांचं राजकीय नुकसान होतं, हिंदू संघटित झाला तर यांना यांची राजकीय पोळी भाजता येत नाही। त्याच्यामुळे हे असा फेक नॅरेटिव्ह सेट करत आहेत
की विधानसभा निवडणूक आली म्हणून, अरे 12 महिने तेच करतोय ना मी, मग दुसरं काय कामच नाही. रामनवमी आली, ठाकूर प्रमोद सिंग गडरेल उभाच आहे, हनुमान जयंती उभाच आहे. 12 महिने असा एकही दिवस नाही ज्या दिवशी मी हे काम करत नाही. माझं आयुष्य चाललंय ह्याच्यामध्येच. निवडणुका तोंडावर येत आणि ते लक्षात घेऊन हे असलं काय आयोजन. नितेश राणेंना दही अंडीलाच आमंत्रित केलं होतं, तुम्हाला बाईट शेअर करतो मी, पण दही अंडीच्या वेळी त्यांच्या मतदारसंघात त्यांचीही स्वतःची दही अंडी होती, त्यामुळे ते येऊ शकले नाही. तर लास्ट मोमेंटला टायगर राजासिंग ठाकूर हैदराबादचे, त्यांना आपण आमंत्रित केलं. त्यांना ते आधीपासून येणं शेड्युल्ड होतं, परंतु त्यांना रोज कार्यक्रम असतात, त्यांचा वेळ घ्यावा लागतो. त्यांनी वेळ दिला आणि त्या वेळेनुसार त्यांना आमंत्रित केलं. ह्याच्यामध्ये हे असलं विधानसभा, विधानसभेचं इलेक्शन विलेक्शन काय कोण म्हणत असेल तर ते साप खोटे आणि झूट आहे. आणि मी तर सगळ्यांनाच आवाहन केलंय ना, सगळ्याच नेत्यांना, कुणाला बंधन नाहीये आणि कुणाला तिथं येण्यापासून रोखलं नाहीये. सगळ्या पक्षाचे जे हिंदू आहेत ना ते सगळे येतील. तो काँग्रेसचा हिंदू चालतो, तो प्रहारचा हिंदू चालतो, तो भाजपचा हिंदू चालतो, तो राष्ट्रवादीचा हिंदू चालतो, तो सेनेचा हिंदू चालतो, तो फक्त हिंदू म्हणून तिथं आला पाहिजे. पण काही लोकांना स्वतःच वोट बँक तुटण्याची भीती असते म्हणून ते येऊ शकत नाही. अरे या ना, हिंदू म्हणून उभे राहा आमच्या सोबत, खुलं आमंत्रण आहे तुम्हाला, बघूयात हिंदू म्हणून येत आहे का नाही. तिथं कोणाचा स्टॅम्प नाही लावला की एका विशिष्ट पार्टीची सभा आणि रॅली आहे म्हणून. सगळे आमंत्रित आहेत, या, आम्हाला पण आनंद होईल की आमचे हिंदू भाऊ आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिलेत. जय श्रीराम.